एकविसाव्या शतकातील स्त्री या वैचारिक निबंधाचा अभ्यास करूयात. एकविसाव्या शतकातील स्त्री या विषयावरील निबंध अभ्यासूयात. एकविसाव्या शतकातील आजची स्त्री 18व्या, 19व्या, 20व्या शतकातील स्त्रीपेक्षा खूप वेगळी आहे. आज तिने समाज जीवनावर आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. तिने आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाण समाजाला करून दिली आहे. स्त्री एक माणूस आहे आणि कोणतेही क्षेत्र तिला अप्राप्य नाही हे तिने दाखवून दिले आहे, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे. येथून मागील शतकांमध्ये स्त्री स्वयंपाकघरात कोंडलेली होती. चूल आणि मूल हे तिचे कार्यक्षेत्र होते, पण त्या चुलीवर व मुलावरही तिचा अधिकार नव्हता. मात्र आजच्या स्त्रीने नवे रूप जगाला दाखवून दिले आहे. ती भारताची, इंग्लंडची पंतप्रधान होऊ शकते. रणांगणावर ती युद्धात सहभागी होऊ शकते. विमान, बोट, मालगाडी चालवणारी ही स्त्री माणसांनी गच्च भरलेली लोकल मेट्रो चालवते, बोटीने समुद्र सफारीवर जाऊ शकते. एकविसाव्या शतकाने आजच्या स्त्रीला खूप दिले. मुख्य म्हणजे या शतकात स्त्रीला आत्मविश्वास गवसला. आज प्रत्येक कुटुंबातील स्त्री स्वतःच्या सामर्थ्याविषयी जागृत झाली आहे. आज तालिबानची दडपलेली स्त्री बोलू लागली आहे. आजच्या स्त्रीची अस्मिता फुलू लागली असली तरी ती पूर्ण सुखी आनंदी आहे का? आजच्या स्त्रीला कामाच्या ठिकाणी नको तो अपमान सहन करावा लागत आहे. सर्व ठिकाणी तिच्यावर अत्याचार होत आहेत, ॲसिड हल्ले होत आहेत. कुटुंब टिकवण्यासाठी तिला तडजोड करावी लागत आहे. घर आणि करिअर या दुहेरी तारेवर तिला नाचावे लागत आहे. अगदी असामान्य कर्तृत्व असलेल्या स्त्रीलाही अनेकदा स्त्री म्हणून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढावे लागले आहे. एक मात्र नक्की, आजची 21व्या शतकातील स्त्री अधिक तेजाने, स्वयंस्फूर्तीने तळपत आहे आणि इथून पुढे तळपत राहील.